नमस्कार मित्रांनो, हे बघा इकडे मी आता मेंढरा आलो खोराला आणि किसन जरा गावाला गेलाय तुळजापूरला तिकडं, त्यामुळं मग मी इकडं 2-3 दिवस आता मेंढरा आलो. एवढ्या दिवस इकडं किसन आणि अर्चनाच होती आणि बारका सागर. तर पटराव मेंढर आले ते आणि मस्त बाकी असं चराय पण झाले आणि चरती ते मेंढर ठीक आहे, अगदी पडून अशी मेंढर चरती ते, फक्त आता लांडग्याव ध्यान ठेवायचं म्हणायचं आणि चरती ते मेंढर कुत्री इथं 2-3 माझ्यासंग, नाही तर मी इकडं बसायचं व्हिडिओ काढीत आणि लांडग्याने पळवायचं तिकडं बकरं. का एक टायमाला असंच होतं, मेंढकं मेंढकं मेंढरं जवळ आली की गप्पा मारत बसतात बाबा, आणि मग लांडगा कुणाकुण तरी झाडाच्या आडून लपत आलेला असतो आणि मग ते बकरं पळवतो तेव्हा मग मेंढकं उठतात मेंढरं का बुजली, तर त्याने बकरं पळवलेलं असतं का असं नाही भाव. का एक टायमाला असं होतं म्हणून तुम्हाला मी सांगतो, कारण आता मी माझं इकडं व्हिडिओवर लक्ष आहे आणि तुम्ही लांडगा आलेला कळणार नाही ना असं होतं मेंढपाळांचं. हे बघा ह्यो तारावटा आहे आणि मस्त बघी अशी मेंढर तारावटा खाते ते, ह्याला तारावटा असं म्हणतात. काय मेंढर काँग्रेस खाते ते काँग्रेस पण आहे. काय झालं आता थोडासा पाऊस पडून गेला, मेंढर उभी राहिली होती आणि मग मी मोर हलवून आणली आणि मग तारावटा त्यांनी चांगला आता दणकावला. ही काय हे झाडं काय काय झाडं खाली काय काय राहिली ते वरनं शेंड शेंड खाल्लं काय खाते ते मेंढर. आता मस्त बघी अशी मेंढर चरते ते, तर काँग्रेस कडू असतो तरी पण मेंढर खात्यातच त्याला अगदी मस्त बाकी. काँग्रेस पण ह्या बांधा बांधाने आहे आणि तारावडा पण काय बालिंग दणकावते तारावडा बैल काय काय नाही बरसा तारावडा खाला येतं. आता याला तारावडा असं म्हणतात. तर आयला माग मिठी एक वराटी आज इली वाटतं, मागाशी मिठी येणाटली होती आयला माग नळीत इली वाटतं ती काय अस कधी मेंढर येत आणि मग ते येऊन राहत आणि मग एक टायमाला नाही जर आपल्याला भेटलं तर ते मेंढर कधी दुसऱ्या दिवशी आपण मेंढर चाराय रानात गेल्याच्या नंतर ते आपल्याला मेंढर सापडत असं किती काळात तरी आमचं झालं. तर हे बघा आता हे मेंढर इथं गेले मी आता तिथं होतो उभा, तर मला इकडं आवाज आला हिडीव काढताना आईला मेंढरू मुरारते माग. तर बघा आता इथं मेंढरू येईल असं कित्येक बारे तरी झालं, पण हे असं मेंढरू कधीच लांडग्या मिंडग्याला गावत नाही मित्रांनो. ह्या जी हे जी मेंढरं असं येऊन राहतं बघा अशा नळ्यातच मेंढरू येऊन राहतं, या कशा नळ्या दिसत्या बघा तुम्हाला हे बघा हे नळ्या आणि हे नळ्यामध्ये मेंढरू येऊन राहतं आणि मग आपण आखे रात पण जाते आणि मग आपण दुसऱ्या दिवशी मेंढरं चारायला घेऊन रानात जातो. जर उटाळलं तर उटाळतो ना तर नाही जर उटाळलं आपण तर दुसऱ्या दिवशी आपल्याला मिठीनं कोकरं रानामध्ये गावतो. एवढा इथं इली का नाही बघा बघितलं इथं त्याचा बळूस पडलाय म्हणजे मोठाचा बळूस पडलेला आहे याला बळूस असं म्हणतात आणि कोकरं इथं मिठी इली म्हणायचं. कारण मी आता मेंढराच्या मोरं मेंढरं दबीत होतो मी म्हणलं मोरं आल्यावर काढायचं कोकरं किंवा मनाने होईल, तर एवढा इथनं खाली कोकरं गणगळत गेलं आणि एवढा कोकरं झाले मस्त बघी असं कोकरं झाले. मोरी मिठी आहे त्याची चिवळी मोरी आता आपण काय झालं ते बघू असं किती गेला तरी होतं, पर कधीच मी मित्रांनो लांड गेला मेंढर गावत नाही. तर आता मी काय झालं ते बघतो साक्षात लावर झाली मित्रांनो अगदी मस्त बघी अशी मोरी लावर झाली हे काय पहिले लावर पण झाली. आता जातो याला घेऊन म्हणजे आता तुम्हाला मी मला काय माहिती होतं का मिठी हिंदळी ती इली म्हणून, पण मला मुरारलेला आवाज आला आणि मग मी हिडिओच काढत होतो मग हिडिओ काढीत काढीतच इकडं आलो डायरी म्हणलं दाखव मित्रांना असं लय बरे होतं. कारण मेंढरं आपली डोंगर दऱ्यामध्ये अशी मेंढपाळ बांधवाची मेंढरं चरतात आणि मग मेंढरू असं कुठंतरी असल्या नळकांडाच्या ठिकाणी जर नाही कळलं मेंढ केला कधी एकटा मेंढक असतो कधी दोघं मेंढक असतात आणि जर नाही कळलं तरी असं मेंढरू येऊन राहतं कुठंतरी नळकांडात कुठंतरी झाडाच्या कडाला असं मेंढरू येऊन राहत. तर हे बघा आता मस्त बघी अशी लावर झाली. तर आता जातो मोर घेऊन त्याला. तर हे बघा आता हे मेंढरू इथं नळीत गेले आणि असं होतीच घटना कधी नाकाणात मेंढरू येऊन राहत. तर आता काय करतो मी त्याला लांबून मोर मेंढरात नेतो कारण त्याला लांब व्हायला लागतं म्हणजे आईला कळण्यासाठी त्याचं पुढचं पाय धरायचं. आता मी कसं लांबवतो ते बघा कारण
तसं लांबवल्याशिवाय जमतच नाही. असं मोरचं पाय धरायला लागतात, असं असं मोरचं पाय धरायचं आणि असं लांबवायला लागतं. कारण मग त्या मेंढ्राला कळतं, असं धरल्याच्या नंतर मेंढ्राला कळतं की बाबा आपलं कोकडं आहे कोकडं. तर आता लांबून मुर मी मेंढ्रात नेतो. लावर झाली एक टायमाला पहिल्यावर लावर असतो, पहिल्यांदा जी येत होती. आणि मग आपण जर असं कोकडं धरलं असं असं धरलं तर त्याला कळत नाही. असं असं पण धरतो आम्ही, पर जी मोठी मिठी असेल बाधी तिचं असं धरलं तरी चालतं. तर पहिल्यावर लावर असलं तर त्या असं धरायला लागतो का त्याला आता कळा ना बैल त्याला कळा ना. त्या आता मी वर धरल्या कळा ना अशा आयडी बरच्या का अशा आयडिया असते ना. अस धावतोय म्हणून वाईट मानून घेऊ नका. कस आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच गुणधर्म किंवा प्रत्येकाच अस म्हणजे त्याची आयडिया आहे की आमची प्रत्येक मेंढपाळ बांधवायची अशी आयडिया आहे की कोकरा असं धरायची आयडिया आहे. आता हे ओल्लं आता मला हे गळांकतीत पण नंतर घालून न्यायला लागल मग मेंढर चरायला लागलं मग गळांकतीत घालून न्यायला लागलं ना कणात मेंढर येऊन राहील टेक टेक असं वर धरलं कळत नाही त्याला आणि लांबावलं की लगेच कळत. मनाने येईल बघा मेंढर गाय शिळी मेंढी हरण त्यांना आहे का गाय बघा बरी मनाने मेंढरू गेलो वा मेंढरात आणली कळा ना लावराला वा त्याचं आहे ते दुसरे त्याचं लावा रे अरे बरं कोकर नाही दिसल्या मोठ्याने वराटते वा नाकडात येऊन राहिलं लाव लावर राहिलं. आणि असं होतच मित्रांनो असं मेंढरू येणार म्हणजे यायला नावसारत आणि मग आपण मेंढर हानाच्या गडबडीत किंवा आपण काय दुसऱ्याच काहीतरी आपण कामात असलो किंवा पाऊस असला मेंढर पळत असली तर असं मेंढरू रानात येऊन राहत. एकदा माझ्या म्हणजे आमच्याच गावात राखला मेंढी आमची येली आणि दुई साईडची मेंढपाळ बांधव आपल्या बांधावर मेंढर घेऊन येतात म्हणजे त्याच्या सरहद्दीला प्रत्येकाची सरहद्दी अशी असते. आणि मग त्या सरहद्दीला ती मेंढर घेऊन आली आमच्या तिकडली मूर्ती मोडव्याची आणि आमच्या राखाची शिवी तर ती तिकून आली मोठे आणि आम्ही ऐकून गेलो आणि आमची मिठी आधी नवसरली होती आणि नंतर आम्ही उठाळल्या मिठी आपली कुठेतरी येऊन राहिली तर आम्ही लय फिरलो डोंगरात तर नाही गावली तर मग त्यांची मेंढर तिथं चरत आली होती आणि मग ती त्यांच्या मेंढरात मिठी गेली आणि मग त्यांनी घेऊनच गेली तिकडं तर मी तिकडून जाऊन घेऊन आलो ती मेंढर मिठी नर्वस आला होता मिठीला लय मिठी भारी होती हुशार अजिबात कोकरं सोडलं नाही अशी होतीत कधी घटना होती अशी. तरी तुम्हाला जी आपली काय खरी घटना आहे हीच दाखवणार मी जी आपल्या धनगरी जीवनामध्ये जी घटना घडतात त्या घटना मी काय खरी असं जसं असं तसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. टिक 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 आता थोड्या वेळामध्ये येईल उभं राहणार आणि आईला प्याणार माती झाली मस्त बाकी अशी लगेच उभं राहायला लागलं बैल उभं राहायला लागलं बघा आता आता दबावतो मुरल्या हे बघा आता 10 मिनिटांपूर्वी मिठी येली आणि लगेच कोकरं उभं राहिलं आणि आईला प्यायला पण लागलं बघितलं इकडं चरतरी मस्त बाकी अशी मेंढर आत्ताच मिठी येली येऊन राहिली होती माग मेंढी नळकांडात बरं मग मी आवाज घेतला आयला माग मुरार ते काय म्हणलं तेव्हा मग माघार जातो तर मिठी नळीत येऊन राहिली असं कधी होतच घटना घडते अशी येऊन राहतं मेंढरू. तर बघा आता ते 10 मिनिटंच झाले असते तिने चाटून सगळं सुख करून घेतलं मिठीने कोकरं मादी झाली अगदी आईसारखीच झाली आई चिवळी मोरी
आणि कोकर पण चिवळं मोर झाले, पर मागल्या दोन्ही पायाला साखळी मादी झाली हा। तर बघा आता लगेच सडी पण लागलं, सडी काय तर म्हणजे पहिला सड शिकतंय प्यायला असं म्हणतात, सडी लागतंय कोकर बघितलं मस्त बघ असं आयला प्यायला लागलं काय। बघा आता या मुख्य प्राण्यामध्ये झालं की 10-15 मिनिटांमध्ये तर ते लगेच चालू पडते या। त्यांना देवाने वरच दिलेलं आहे मित्रांनो की झालं की लगेच चालणार म्हणून, ही देवाचीच देणगी आहे। चर तिथे मेंढर आता हळूहळू वाढायला निघायचं आता, आणि आता सडी लागून झालं की ह्याला गळांगते टाकतो मेंढर, मेंढरांनी मोहर लावली की मग गळांगते टाकून मग संध्याकाळी जायचं वाड्यावर घेऊन कोकरं। अगदी मस्त पाके कोकरं झाले या, मादी झाली या। मित्रांनो प्रेमाशिवाय काय नाही, म्हणजे माया आणि प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ आहे। कारण आईची माया ही आतुरच असते, आणि पेतय आता माझं कोकर त्यापल्या आईला, मी ठीक आहे मला जवळ येऊन देत नाही लावार, पण मी काढतोय त्याचा हिडिओ लांबून। मागाचे कुत्रं आलं होतं तर पाय आपटीत होती मोठ्या मोठ्याने, पिलं थोडंसं आईला सडी लागलं पडते पण खाली, कारण अजून अवसर नाही एवढं। निघली आता मोर मेंढर, आता लागले जरा सडी आणि घालतो गळांगते आता, एकटाची मेंढर काही काय निघली मेंढर वाड्या खाता, आता त्याला गळांगतेत घालतो आणि जातो घेऊन वाड्याला। अशा 1 मिंड्या 2 मिंड्या अशा याल्या 1-2 मिंड्या की आपल्याला गळांगतीत घेऊन जायला लागतं। बघा आता 10-15 मिनिटातच अर्ध्या तासानंतर ते चालणारच आईच्या मागं धडक। आता आईला कसं वाटतंय मेंढरं लांब पुढं गेली, आई तर जवळच, मेंढरं लांब गेली म्हणून तिला थोडीशी भीती वाटते या, त्यामुळं ती घाबरते या। कसं आहे प्रत्येक जण आपलं मुलं असून या, करडू असून या, कोकरं असून या, ते आपल्या मुलाची ती काळजीच घेते आई, त्या आईला लय काळजी असते, आई सगळ्यात श्रेष्ठ आहे। तर आता लागलंय सडी पिले जरा, एक गोट पेलं तरी ते सडी लागलं, सडी लागलं म्हणजे सड इसरत नाही असं असतं। कसं असतं सड, एकदा 1-2 गोट पेलं तरी ते सड इसरत नाही, आणि जर आपण 1-2-3 तास जर नाही पेलं आईला तर ते सड इसरतं असं होतं, मग ते आईला बळच धरून असं एखाद्या शिळीला किंवा आईला त्या तोंडामध्ये दूध पिळायला लागतं, तिले मग असं होतं एखादा कोकर असं थोडंसं गळफाट असलं की मग त्याला त्रास होतो आपल्याला। तर हे कोकर हुशार आहे लगेच आईला पिलं आणि चालायला लागलं हळूहळू। तर आता मी चलतो, आता मिठ्या पण गेल्या मोर, त्या बघा आता चरून मिठ्या निघाली आता वाड्याला, आणि कोकर पण गळांगतीत घालून घेतलं बारक वगैरे काय असं गळांगतीत घालायला लागतं, पाठीचे घातले ते आता घालून निघाले मिठ्या मोर लावून वाड्याला। लय लांब जायचं असल्यावर कोकर गळांगतीत घालायला लागतं, आणि चरत असल्यावर आपलं हळूहळू मेंढरच्या माग लांबून घ्यायचं किंवा मग हळूहळू चालतं पण। तर आता बरशीक लांब मेंढरं जायचं दे बार खाली जायची उतरून पटरावन, तर मग आता गळांगतीत घातले कोकर मेंढरं मोर लावून निघले आता वाड्याला खाली मराडीव। तर मग हे का असं गळांगतीमध्ये घालायला लागतं, एक कोकर होणे 2 कोकर होणे असं कोकर कमरेला बांधायला लागतं, याला गळांगते असे म्हणतात। तर बसले गळांगतीत कोकर पहिलं असं गळांगतीत बसले कोकर, दाखवलं तुम्हाला हिडिओ काढून दनगर जीवनामध्ये असं चालतं। चला मग।